दीपू मराठे यांच्या शुभवाणीतून खेळाचा धावता सत्र पहिलं. थँक्यू सो मच. धन्यवाद दीप सर. आपण पाहतोय ग्रीवा ट्रॉफी 2022 चालू असलेला सामना वडवली विपक्ष बदलापूर. सलामीचे दोन फलंदाज आपण पाहतोय. फलंदाज आराफला आपण पाहतोय. आराफ यांचा पहिला चेंडू सुंदर पॉइंटच्या दिशेने. दरम्यान एकच धाव एका धावेने श्री गणेशा होतोय वडवली संघाचा धाव फलकाचा. एक चेंडू आणि एक धाव आपण पाहतोय धाव फलकावर. संत आणि चांगली सुरुवात दोन्ही संघांकडून. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज अजय. सुंदर चेंडू थोडेसे स्लिप झाले अजय तिथे. दरम्यान सुंदर क्षेत्ररक्षण रमीज यांचं सुंदर फेकी. दरम्यान लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. पुढचा चेंडू आराफ याचा मोठा फटका मारायचा होता परंतु यशस्वी ठरला फलंदाज. अविनाश आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. आराफ याचा पुढचा चेंडू सामना करेल पुन्हा एकदा अविनाश. सुंदर फटका आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. चांगला चौकार पाहिला आपण अविनाश याच्या बॅटमधून. आराफ यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आराफ टू अविनाश. इनसाइड आउट मारायचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय मागच्या बाजूने. दरम्यान एक धाव पूर्ण आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय धाव संख्या 10 धाव फलकावर. आराफ याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अविनाशसाठी. बाहेर निघून खेळायचा प्रयत्न परंतु दिशाहीन गोलंदाजी आपण पाहायला मिळते. दरम्यान स्वैर चेंडूची सांगता धाव संख्येत 1 भर. धाव संख्या होईल ते 11. पाच चेंडू आणि धाव फलकावर. आपण धाव संख्या पाहतोय 11. पुढचा चेंडू आराफ याचा पुन्हा एकदा अविनाश सफल झाले होते. चेंडू जाईल वर क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. चेंडू जाईल सीमा पार चौकार.
माध्यमातून पाहायला मिळाले, तीन चौकार त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या तीन चौकारांच्या मदतीने पहिल्या षटकात जर आपण विचार केला तर 15 धावा लगावल्यात वडवली संघाने. पुढचं षटक चिन्मय याचं. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय चिन्मय, स्ट्राईक एंडला फलंदाज अजय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात फटका फसलाय आणि नक्की क्षेत्ररक्षक होते करतील चूक. दरम्यान एक धावेच्या मदतीने धाव फलक वधारतय 16 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्याची संधी परंतु झेल सोडला क्षेत्ररक्षकाने. त्याच दरम्यान एक धावेचा अवधी आणि धाव संख्या 16 आपण पाहतोय धाव फलकावर. चिन्मय याचा पुढचा चेंडू. सामना करेल पुन्हा एकदा अविनाश. पुन्हा एकदा सफल झाले मारण्याच्या प्रयत्नात. बॅटवर चेंडू आला नाही. लेग बाईकच्या स्वरूपात ही एक धाव. धाव फलकावर ऍड होईल. धाव संख्या आपण पाहतोय 17. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातात. दरम्यान एक धावेचा अवधी. एक धावेने धाव फलक आपण पाहतोय 18 या आकड्यावरती. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय फलंदाज अविनाश, ज्याच्या बॅटमधून आपण मागच्या षटकात खूप चांगली फटकेबाजी पाहिली. चिन्मय टू अविनाश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र LBW फलंदाज अविनाश बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. चांगला चेंडू हाताळला आपण पाहतोय चिन्मय याच्या माध्यमातून. चांगले फटकेबाजी आपण पाहत होतो अविनाश याच्या बॅटमधून, परंतु त्याला शांत ठेवण्याचं काम केलं गोलंदाज चिन्मय याने. नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला सँडी. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा चिन्मय. चिन्मय टू सँडी. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूवर नजर नसल्या कारणाने बॅटच्या पट्ट्याचा चेंडू आला नाही. दरम्यान लेग बाईकच्या स्वरूपात ही एक धाव अंकित होताना धाव संख्या 19 आपण पाहतोय धाव फलकावर वडवली संघाची. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक. चिन्मय याचा अतिशय सुंदर षटक आपण पाहतोय चिन्मय याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अजय. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी नकार देतोय. दोन षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 20 आपण पाहतोय धाव फलकावर.
टेक या सुप्रसिद्ध क्रीडा स्पर्धेचे आयोजक सन्मान्य दीपकजी चव्हाण आणि त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी सध्या क्रीडा नगरी मध्ये उपस्थित झालाय। त्या सर्वांचं मनोपूर्वक हार्दिक सहसने सरचे स्वागत विनंती आहे। सचिन जी धुले आणि त्याचबरोबर महेंद्र जी धुले आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊन अतिथि कक्षा मध्ये विराजमान व्हायचे। मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू। आपलं मनोपूर्वक हार्दिक सहसने सरचे स्वागत। दरम्यान षटकाला सुरुवात। पहिला चेंडू आपण पाहतोय जब्बरच्या माध्यमातून निर्धाव चेंडू। पुढचा चेंडू जब्बर याचा पुन्हा एकदा फलंदाजाच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये। दोन लगातार चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतात। फिरकीचा जादूगार जब्बर आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय। नक्कीच शैलीवर आक्षेप आणि थर्ड अंपायरची मागणी मैदानात केली जाते। सनी भोईरच निर्णय देतील। स्क्वेअर लेग अंपायर। पुढचा चेंडू जब्बार याचा। आता मात्र सफल झाले टायमिंगचा वापर आणि चेंडू जाईल सीमा पार। षटकार। विचार केला तर पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले। सुंदर वळण घेताना पाहायला मिळाला त्यांचा चेंडू। परंतु आता तिसऱ्या चेंडूवर राजा यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला। षटकाराच्या मदतीने सहा धावा धावफलकावर धावफलक 26 या आकड्यावर आपण पाहतोय। जब्बारचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात। आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जब्बार। जब्बार टू अजय। पुन्हा एकदा मोठा स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय। अजय याच्या बॅटमधून चेंडू जाईल सीमा पार। षटकार। डीजे पहिले दोन चेंडू जर वगळले तर पुढच्या दोन चेंडूवर आपण पाहतोय दोन मोठे फटके अजय याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले। नक्कीच जब्बार याच्या शैलीवर जो आक्षेप घेतला त्याचा थोडा फरक जब्बार याच्या गोलंदाजीत आपल्याला पाहायला मिळाला। दरम्यान दोन मोठे फटके। धावसंख्या आपण पाहतोय 32-32। पुढचा चेंडू जब्बार याचा अजयसाठी। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु दिशाहीन गोलंदाजी। एक अतिरिक्त धाव। धावसंख्या 33 आपण पाहतोय। पुढचा चेंडू पुन्हा एकदा जब्बार टू अजय। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण आता मात्र जब्बार कमबॅक करताना आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता। नक्कीच मोठे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय अजय याच्या माध्यमातून। पुढचा चेंडू पुन्हा एकदा जब्बारच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा पाहतोय आपण चेंडू जाईल सीमा पार। षटकार।
विचार केला तर जब्बार ने धावा खर्च केला 19 पण आता मात्र नन्ना आपण पाहतोय कमबॅक करताना पहिला चेंडू निर्धाव दुसरा चेंडू सिंगल तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली त्याला आणि हा चौथा चेंडू संदेश साठी नवीन फलंदाज आपण पाहतोय एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय 41 धाव फलकावर संदेश आणि सँडी असे दोन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर स्ट्राइक एंडला आपण पाहतोय फलंदाज सँडी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज सँडी नक्कीच ऑफ साइडच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने एक सुंदर फटका कव्हर ड्राइव्ह दरम्यान एकच धाव एक धावेच्या मदतीने धाव संख्या 42 आपल्याला पाहायला मिळते या षटकातील अद्याप एक चेंडू शिल्लक शेवटचा चेंडू स्ट्राइक एंडला आपण फलंदाज पाहतोय संदेश पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय दरम्यान दोन धावा पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल नक्कीच कलेक्शन चुकीचं तीन धावा पूर्ण आणि या तीन धावेच्या मदतीने षटक होतंय समाप्त धाव संख्या आपण पाहतोय धाव फलक्यावर 45 आणि 46 धावेचं लक्ष असेल क्रिशा 11 बदलापूर या संघासमोर गोलंदाजी शेवटच्या षटकात आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज नन्ना याच्याकडून अवघ्या सत्र दुसरे सुरू होते लक्ष या ठिकाणी या मॅच मध्ये ठेवण्यात आले ते म्हणजेच नारायणदेव प्रतिष्ठान वडवली क्रिकेट संघाच्या वतीने सेकंड इनिंग मध्ये क्रिशा 11 बदलापूर टीमच्या समोर 46 46 धावेचं 10.67 धावेची धावगती प्रति चार षटकांच्या पाठीमागे आता मेंटेन करायची आहे ती म्हणजेच क्रिशा 11 बदलापूर टीमला चला ओपनिंग प्लेअर मैदानात पाठवा
वाडिश लॉन्ग ऑफ सध्या आपल्याला बाला मिळेल बाउंड्री सेविंग एरियाज एंड कॅचिंग पोझिशन सीमांचं रक्षण करत असताना इनफील्ड मध्ये शॉर्ट मिड ऑन शॉर्ट मिड ऑफ बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हर त्याचबरोबर आहे वाडिश थर्ड मॅन बॅकवर्ड गल्ली शॉर्ट फाइन लेग आणि त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेग मॅच इज ऑन अंपायरचा ग्रीन सिग्नल बेस्ट ऑफ लक बोथ टीम शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट स्ट्रायकर इन लार ऑफ पहिला बॉल स्विचिंग अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये अगदी बॅट्समॅनला फॉलो केलं त्या ठिकाणी संदेश वाल्मिकी यांनी वेगाबरोबर बॉलला दोन्ही बाजून कट करण्याची टर्न करण्याची क्षमता आहे संदेश वाल्मिकी यांच्याकडे आणि पहिल्या बॉलवरती आराफ शेखला निस्तनाबूत करत असताना दुसरा बॉल स्लॉग इट करायचा प्रयत्न टायमिंगच होत नाहीये ब्लँड सिंग ऑफ द बॅट पाहायला मिळाली आडवा बॅट स्क्वेअर लेग झोन टार्गेट करण्याचा प्रयत्न फसला तो स्ट्रायकर रिणला आराफ शेखचा लागोपाठचा दुसरा डॉट पॉवर प्ले मध्ये सध्या पॉवरफुल गोलंदाजी होत असताना संदेश वाल्मिकीची श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली क्रिकेट संघाकरिता आराफ शेख एक नामवंत अष्टपैलू खिलाडू यावेळेला स्विचिंग अटेम केला अँड व्हाट अ शॉट जसा चेंडू बॅट वरती आला तसा निघून चालला बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री टप्प्याचा बॉल बॉटम यांच्या साईड ऑन ड्राईव्ह अगदी चाटत पुसत घासत गरंगलत मिड ऑन ला भेदून बॉल लॉन्ग ऑन बाउंड्री लाईन च्या बाहेर ऑन ड्राईव्ह चा बेस किमती यावेळेला स्लॉग इट करण्याचा प्रयत्न अफिल झाला फास्ट रॉंग फाइन लेगला बॅट्समन वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि अशा स्थितीला बघू शकाल तुम्ही इट इज फ्रॉम लेग बाय जस अंपायर कन्फर्म करतात आणि बॉल चालला निघून तर लॉग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर इट्स अ फॉर येतोय तो चार
बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाइनल लेग आणि त्याचबरोबर एक फिल्डर हो तुम्ही बघू शकाल तो म्हणजे शॉर्ट मिडविकेटला षटक दुसरे सँडी बॉलिंग मार्क स्ट्राइकर रेनला नूरा 18 बॉल 32 समीकरण पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती आक्रमण बॉल भिरकावून दिलाय समोरच्या दिशेने सर्विस हवेच फुल ओलेंचा बॉल त्यावरती अक्षरशः तुटून पडलाय स्ट्रायकर रेनला बॅटर नूरा आणि 6 धावा वसूल करतोय तो सँडीच्या अगेन्स्ट स्वॅक्स त्याचं केलंय स्वागत शॉर्ट ऑफ लेन पुलचा तडाखा सक्सेसफुल पॉवरफुल डिलाइटफुल टायमिंग प्रॉपर मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर दे ऑन दी अप इनसाइड आउट एक्स्ट्रा कवरला फटका फार सुंदर फिल्डरच्या आवाक्या बाहेर करायची काहील तर तुपाशी नाही तर उपाशी या उक्तीप्रमाणे दोन्ही फलंदाज फक्त मोठ्या स्ट्रोक्स मध्ये रन आता कन्वर्ट करतायत ते क्रिशा इलेव्हन बदलापूर टीम करता पहिला षटक आराबचं बॅटिंग करत असताना पाहिलं आपण योगदान ते 14 धावेचं आणि या षटकामध्ये देखील सुरुवात फार दमदार स्टेप आउट झाले फ्रंटफुट वरती आले स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न मिसटायमिंग बॅकवर्ड पॉइंटला पकडला गेलाय झेल आणि अडथळा आता दूर केला सँडीनं रमीज 30 ला सध्या एक लॉस अजूनही आवश्यकता 16 धावेची पार्टनरशिप ब्रेक केली 30 धावेची सँडी यांनी चांगला जेल फिनिश केला बॅकवर्ड पॉइंटला व स्विचरी अटेम्प्ट केलाय शॉट थर्डमॅनला फिल्डर कडून मिस्टेक धाव घ्यायची आराफला त्या ठिकाणी आणि स्ट्राइकर रेनला आता त्याचा कॉल होतो सक्सेसफुली कंप्लीट सो सिंगल धाव सिंगल रमीजचा अकाउंट ओपन आणि धाव फलक टीमचं पोहोचते 31 वर 31-1 बोर्ड स्टील 1-2 गो अंतिम आणि अखेरचा चेंडू षटक दुसरं मार्गात असताना सध्या शिल्लक तो म्हणजेच सांडेचा पहिलं षटक पाहिलं आपण संदेश वाल्मिकीचं ज्यानं धावा खर्च केल्या 14 दुसरं षटक सध्या सुरू असताना सँडीचं त्यानं आतापर्यंत रन खर्च केलेले आहेत 17 लॉफ्टी डीट फटका इथे चांगला आहे सुपर फ्लॅटेड पॅरल स्ट्रोक अगदी चमचम त्या ट्रॉफीला दिलेली ही सलाम बघू शकाल दोन षटकांच्या आधी स्कोरबोर्ड पोहोचले 37-37 वर सो विजयापासून फक्त 9 धावा आता दूर आहे तो म्हणजे संघ क्रिशा इलेव्हन बदलापूर चिन्मय आणि त्याचबरोबर तोही त्यांची गोलंदाजी इकॉनॉमिकल राहिली पहिल्या डावामध्ये आणि त्यानंतर सुरुवात काय स्वप्नवत केली या मॅच मध्ये ती म्हणजेच नूरा आणि त्याचबरोबर आराफनं
आराफने सामना केला एकंदरीत या डाव मध्ये सात बॉलचा दोन चौकार दोन षटकार त्याच्या बॅट मधून इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन 20 नूरा चार बॉल मध्ये कॉन्ट्रीब्युशन देत असताना 16 चे बाद झाले। फुले ड्राइव करते हैं कॉपी बुक स्टाइल फील्डर साठी मोठी चेस बाग मिलकर बाग अशी परिस्थिती एक्स्ट्रा कव्हरला अंतिमता बॉलला आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला तत्पूर्वी मिळतात रन दोन वेरी मच कॉन्फिडेंट रनिंग बिटवीन द विकेट एंड गुड कॉलिंग ऑल्सो दोन धावा बैटिंग करणारे टीमच्या खात्यात आणि स्कोरबोर्ड पोहोचले ते 39 वर। शॉर्ट ऑफ लेंथ वीरेंद्र सेवाग स्टाइल ऑफ स्टंपच्या बाहेर चाबक फॉर्मॅलिटी टू बी कंप्लीटेड नाउ चौकाराने समीकरण पूर्णपणे झाले उद्ध्वस्त स्कोरबोर्ड पोहोचले 43 वर स्वीप करण्याचा प्रयत्न टाइमिंग झाले नाहीये बॅटचा फ्लो फार अगोदर आला त्या ठिकाणी बॅटर स्ट्राइकरला रमेशचा बघू शकाल ड्रिल त्या ठिकाणी करून दाखवत कशा पद्धतीने थांबून अशोक सजवायचा होता स्कोर लेग जो टार्गेट करायचा होता पण प्रयत्न फसला डॉट बॉल लेग ब्रेक बॅफुट होते आले यावेळेला देखील चांगला स्क्वेअर ड्राइव बॉल बाउंड्री लाइन च्या बाहेर आणि याचबरोबर विजय सं